58व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला महाराष्ट्रातील विविध 19 जिल्ह्यातील केंद्रात सुरुवात करण्यात आली आहे. 6 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. यामध्ये 24 नाटके सादर केली जाणार आहेत. उद्घाटन प्रसंगी रेवदंडा मित्रमंडळ अलिबाग यांनी आत्या आत्या हे लेखक दिग्दर्शक प्रकाश कवळे यांचे नाटक सादर करण्यात आले. ध्वनी प्रदूषणाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम नाही झाला तर काय होईल हे विनोदी पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रायगड जिल्ह्यातील प्राथमिक फेरीच्या उद्घाटन सोहळ्यास श्याम पुंडे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनाचे अधीक्षक मच्छिंद्र पाटील, आबासाहेब जगताप, परीक्षक सुहास वळींसकर, गीता कोलंडगे आणि श्री दुपरे उपस्थित होते. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. मी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा मी आभारी आहे की आपण आम्हाला ही संधी दिलेली आहे. पनवेल शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ वाढावी याच्यासाठी आमचे अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष माननीय आमदार प्रसन्नदा ठाकूर हे मुद्दामहून प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी आम्ही अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा, रामशे ठाकूर संविकास मंडळ, भारतीय जनता पार्टी आणि इतर विविध माध्यमातून आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेत असतो. आणि या इथे जेव्हा ही महाराष्ट्र राज्याची अंशी मराठी नाट्य स्पर्धा इथे आयोजित केली जाते, खरोखर अतिशय दर्जेदार असे कार्यक्रम नाट्यप्रयोग इथे होतात आणि त्याच्यामुळे आमच्या पनवेलकरांना या निमित्ताने एक चांगली पर्वणी इथं आम्हाला भेटते आणि त्यामुळेच पनवेलमध्ये एक चांगल्या प्रकारे इथे नाट्य चळवळ ही उभी राहताना इथं दिसत आहे. ह्यासाठीच आम्ही ही महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा इथेच निरंतर चालू राहावी यासाठी आम्ही नेहमीच आम्ही प्रयत्न करत असतो. आणि आज इथे 2016 1 ऑक्टोबरच्या 2016 पनवेल महानगरपालिका स्थापन झाली. पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर आता आम्हाला येथे ही स्पर्धा आपली जी आहे हौशी मराठी नाट्य स्पर्धा आहे ही आणखीन चांगल्या प्रकारे व्हावी या इथे समजा आपले इथं आणि त्या निमित्ताने इथे आम्हाला आमची नाट्य चळवळ आहे ती आम्हाला आमची समजा मराठी भाषेची समजा जी संस्कृती आहे ती वाढवायला आम्हाला इथं समजा आणखीन आणि आणखीन आम्हाला संधी भेटावी यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू आणि आपण आम्हाला संधी दिलीत. आपण सर्वजण इथे आलेले आहात, सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत करतो.